पाकिस्तानातील बालाकोटा येथे दहशतवादी तळावर भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्याचा नांदेड जल्लोष करण्यात आला. शहरातील गुरुद्वारा चौक, रेणुका माता मंदिर परिसरात, महावीर चौक भागात नागरिकांनी पेढे वाटून व आतिषबाजी करून भारत माता की जयच्या घोषणा देत आनंदोत्सव केला. पुलवामाच्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वायुसेनेने सर्जिकल स्ट्राईक 2 करून 325 अतिरेक्यांना कंठस्थानी घालण्याचा विजया प्रत्यर्थ भाजप जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी फटाक्याच्या आतिषबाजीवर रंगीन अशी आतिषबाजी व रंगांची उधळ करून पुष्पवृष्टी करत देशभक्ती गीतांचा जल्लोष करण्यात आला. काय जल्लोष केला आजचा? जल्लोष म्हणजे भारतीय सेनेसाठी हे पूर्ण भारतीयाकडून त्याला सल्यूट आहे. आज 12 दिवस अगोदर भारतामध्ये जे पाकिस्तान आतंकवादी होते त्यांनी आपल्या सैन्यबळावर हल्ला करून आपले 42 जवान शहीद झाले होते. आज 12 दिवसानंतर भारताचे 256 छाती असलेला आमचा भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे 12व्या दिवसानंतर जे आपण शाद अर्पण करतो आणि कामाला लागतो त्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे 12 दिवस गेल्यानंतर आज सर्जिकल स्ट्राईक 2 केलेला आहे, ज्याचा बदला आपण आज घेतलेलो आहे. सर्वप्रथम मी नांदेडच्या जनतेतर्फे, आमच्या प्रभागातर्फे आणि भारतीय जनतेतर्फे मी माननीय नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो. सोबत विशेष अभिनंदन या सैन्यदलाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवादीच्या हल्ल्यावर आतंकवादीच्या छावणी होती त्या 400 आतंकवाद्याला खात्मा केला, त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आणि या पुढेही या देशाच्या सैन्यबळासोबत माननीय नरेंद्र मोदीसोबत आम्ही सर्व भारतीय जनता त्यांच्या सुभद्रव याची निश्चित मी आम्ही गावी देतो. आणि असंच नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदींनी निर्णय घेत हा धाडसी निर्णय भारतीय जनतांच्या सोबत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमल ज्योती अभियान आज आम्ही सर्वत्र साजरा करत आहोत. आजचा हा आनंद साजरा करत असताना आणखी एक आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्याचं कारण म्हणजे रात्री 3 वाजता जो वायुदलाने पाकिस्तानच्या अतिरेकी स्थळावर हल्ला करून 350 अतिरेक्यांना जे कंठस्थान घातलं त्याच्यामुळं आमची छाती 56.5 इंच वाढलेली आहे. इतकं चांगलं काम मोदीजींनी केलेलं आहे त्यामुळं आमचा हा आनंद अतिशय द्विगुणित झालेला आहे. या प्रत्यर्थ आम्ही सर्व भारतीय जवानांचं मनापासून कौतुक करतो आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी व तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं आवाहन करतो की पाकिस्तानला असा धक्का द्या की पाकिस्ताननं पूर्ण कधीही त्याची हिंमत झाली नाही पाहिजे हिंदुस्तानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. यासाठी आपण सर्वांनी नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीशी एकमुखाने राहूया. आपण सर्वांनी जवानांना खूप खूप शुभेच्छा द्या. भारत माता के जय. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो. एक धक्का और दो पाकिस्तान तोड़ दो. एक धक्का और दो पाकिस्तान तोड़.